नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। गुजरात राज्यामध्ये सध्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। अशातच 7 तारखेला व्यारा पोलीस स्टेशन तापे जिल्हा गुजरात येथून नयना बेन मणिपाल क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीला हुजेफा फारूक गाडीवाला याने पळवून नेल्याचं तक्रार दाखल झाली। त्यानंतर गुजरात पोलिसांनी या संदर्भात सदर मुलगी ठाणे किंवा मुंबई परिसरामध्ये असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी ठाणे पोलिसांकडे मदत मागितली होती। ठाणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाल केली आणि हा तपास गुन्हे शाखा घटक क्रमांक 1 यांच्याकडे सोपवण्यात आला। त्यानंतर श्री नितीन ठाकरे यांनी यासंदर्भात विविध पथकं तयार केली। अशातच पोलिसांना सदर मुलगी गोवा राज्यामध्ये असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार ठाणे पोलिसांच्या पथकाने गुजरातमध्ये शोधसत्र सुरू केलं आणि त्यानंतर सदर मुलगी पणजी भागामध्ये आढळली आणि तिची ठाणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे। ठाणे शहरामध्ये आजपासून नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे। ठाणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये देवीचं आगमन होत आहे। टेंबिनका परिसरामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी देवीची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे देवीचा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे अधिकाधिक उत्साहात संपन्न होतो आहे। यावर्षी देखील देवीचं रूप बघण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे। आज वाजत गाजत देवीची आगमन मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्री राजन विचारे, महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या यात्रेत सहभागी झाले होते। विविध प्रकारचे पारंपरिक खेळ त्याचप्रमाणे ढोल ताशे लेझिम यांच्या पथकांनी यावेळेस देवीचं स्वागत केलं। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा होतो आहे। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ठिकाणी भव्य देखावे साकारण्यात आले आहेत। इंद्राचा दरबार या ठिकाणी यावेळेस साकारण्यात आला आहे। आज देवीचं आगमन अतिशय उत्साहात झालं। यावेळेस देवीच्या स्वागतासाठी संपूर्ण रस्त्यावर रांगोळ्या काढल्याचं चित्र बघायला मिळालं। हा उत्सव हा खऱ्या अर्थाने महिलांचा उत्सव आहे। महिलांचा खूप मोठा सहभाग असल्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे। ढोल लेझिम ताशे यांच्या पथकांनी यावेळेस देवीचं स्वागत केलं। झाला होता पण यंदा सुद्धा आमचा शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्र मंडळाचा उत्सव, हा उत्सव 32 वर्षात आज आम्ही पदार्पण करतात आणि सालापदार्पण दरवर्षी, यंदाही आमच्या भाविकांमध्ये तसाच उत्सव आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसा उत्सव आहे आणि ही देवी नवसाला पावते म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे। शिवाई हे अमुची आई, हे रूप देवीच हे शक्तीच, हे रूप भक्तीच शिवाई देवीच, जगदंबे महालक्ष्मी दे आभातान, सर्वदा वाढो या देशाची शान, अभिमानाने गाऊ आई तुझे गान, हे देवी शिवाई हे अमुची आई, हे देवी शिवाई हे अमुची आई, हे देवी शिवाई हे अमुची आई, हे देवी शिवाई ही अमुची आई, हे देवी शिवाई ही अमुची आई, हे देवी शिवाई ही अमुची आई, माती की जय। तमाम देवी भक्तांना नगरसेविका सौ नम्रता हेमंत पमनानी, श्री राजकुमार पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। देवी आपल्या मनातल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करोत हीच देवीचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा नगरसेविका सौ नम्रता पमनानी, श्री राजकुमार पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम देवी भक्तांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।
तमाम ठाणेकर नागरिकांना श्री दत्ता खाडगे यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोस, हीच अंबे मातेच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दत्ता खाडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुटीरेश्वर मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव 2018 देवीच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीने कुटीरेश्वर मित्रमंडळ यंदा साजरं करत आहे 25वं रौप्य महोत्सवी वर्ष. बुधवार दिनांक 10/10/2018 ते गुरुवार दिनांक 18 ऑक्टोबर 2018 या कालावधीमध्ये साजरा होत आहे प्रचंड जोशात, प्रचंड जल्लोषात आणि प्रचंड सळसळत्या उत्साहामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव 2018. भक्ती आणि शक्तीच्या या उत्सवामध्ये अवश्य सहभागी व्हा. निमंत्रक श्री वैभव दिलीप झापकर, अध्यक्ष कुटीरेश्वर मित्रमंडळ. नगरसेवक श्री दिगंबर ठाकूर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा नगरसेवक श्री दिगंबर ठाकूर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सन्मान युवा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्रोत्सव 2018 सन्मान शक्तीचा, उत्सव भक्तीचा, उत्साह तरुणाईचा, सळसळत्या चैतन्याचा। सन्मान युवा प्रतिष्ठान आयोजित भक्तिमय सोहळा अर्थात शारदीय नवरात्रोत्सव 2018 राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग। करुणामयी अंबे मातेच्या दर्शनार्थ अवश्य या। दिनांक 10-18 ऑक्टोबर, ठाणे महानगरपालिका, शाळा क्रमांक 44 मैदान, वर्तनगर, ठाणे। निमंत्रक श्री राजेंद्र फाटक, अध्यक्ष सन्मान युवा प्रतिष्ठान आणि नगरसेविका सौ राधिका राजेंद्र फाटक, सभापती महिला आणि बाल कल्याण समिती ठाणे महानगरपालिका। सन्मान युवा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्रोत्सव 2018। ठाण्याची दुर्गेश्वरी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, नवसाला पावणारी। ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरच्या भवानी चौकात या देवीच्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला आता 4 दशकं पूर्ण होत आहेत। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा उत्सव आता पालकमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे सेवाभावी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यामुळे अधिकाधिक व्यापक, अधिकाधिक विशाल होत चालला आहे। यंदाचा हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात 10 ऑक्टोबर पासून अश्विन शुद्ध दशमी अर्थात 18 ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत साजरा होणार आहे। या नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला मनपूर्वक निमंत्रण। ठाण्याची दुर्गेश्वरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल यात शंकाच नाही। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री प्रकाश नरसाना यांच्या पुढाकाराने ओपन हाऊस परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचा सण साजरा होतो। यंदा देखील श्री प्रकाश नरसाना यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी नवरात्रीचा हा उत्सव साजरा होतो आहे। देवीचं अतिशय सुबक अशा प्रकारची मूर्ती या ठिकाणी आहे। दरवर्षी नयनरम्य मनोहर अशा प्रकारची रोषणाई आणि भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थिती यामुळे हा उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे। दरवर्षी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक देवीच्या दर्शनार्थ येत असतात असं श्री प्रकाश नरसाना हे सांगतात। घोडबंदर रोड मार्गावर उभारण्यात आलेल्या थीम आणि बॉलिवूड पार्क प्रकल्पातील वादग्रस्त कामाची चौकशी करण्यासाठी 48 तासात समिती नेमली जाईल अशी घोषणा सत्ताधारी शिवसेनेने केली होती। मात्र त्यासंदर्भातील ठराव करून घेण्यातच सत्ताधाऱ्यांचा प्रचंड वेळ गेलेला आहे। केलेला ठराव शनिवारी सायंकाळी उशिरा सह्यांसाठी पाठवण्यात आल्याने त्यावर सह्या होऊ शकल्या नाहीत। त्याचा बागुलबुवा उभा करण्याचं काम शिवसेना करत आहे। मात्र या थीम पार्कच्या उभारणीतील सल्लागार सध्या शिवसेना नेत्यांबरोबर फिरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी केला आहे। महापालिकेच्या वतीने गाजावाजा करत घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात आलेला थीम पार्क कंत्राटी कामाचे अक्षरशः धिंदवडे निघाले आहेत। कामाचे आकडे फुगवून या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता। त्यानंतर महासभेमध्ये याच्यावर अतिशय गरमागरम चर्चा झाली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। तिळतेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती। पितांबरी दीपशक्ती तिळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा। Transaction head.
ट्रान्झॅप ॲप, ट्रान्झॅप ॲप. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन. मीन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. बॅरॉनचा गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली निमित्त धडाकेबाज सेल. अहो, सेल कसला? महासेल. महासेल हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर, ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर, ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतं, मात्र गेल्या 4 वर्षात भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यात वीज समस्या वाढीस लागली आहे. ही समस्या निकाली काढण्याऐवजी हे सरकार सणासुदीच्या काळातही भारनियमन करत आहे. जर या समस्येवर 2 दिवसात तोडगा नाही निघाला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांची भेट घेऊन दिला. महावितरणने राज्यात वीज टंचाई निर्माण होत असल्याने राज्यभर भारनियमन सुरू केलं आहे. हे भारनियम सुमारे 6 ते 7 तासांचं आहे. त्याव्यतिरिक्त मुंब्रा भागात अतिरिक्त 7 ते 8 तासांचं भारनियमन केलं जात आहे. त्यामुळे मुंब्रा शहर हे सुमारे 12 ते 14 तास अंधारात असतं. परिणामी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आज आम्ही मागणी केली की संपूर्ण शहरामध्ये एक तर लोड शेडिंगचं जे शेड्यूल आहे याचे फ्लेक्स लावा. त्यानंतर MSEB ने आम्ही तेही सांगितलं की पाण्याचं जे टायमिंग आहे त्यावेळेला लोड शेडिंग करू नका, कारण पाणी येतं आणि त्यावेळेला जर लाईट नसले तर माझ्या माता भगिनींना खूप त्रास होतो. या सर्व गोष्टींचं 2-3 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला उत्तर द्यायचं आहे. जर 2-3 दिवसामध्ये परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन करू, कारण आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मुंब्राच्या जनतेबरोबर उभे असू. कोल्हापुरी चपलेची जगभर चर्चा असली तरी ठाण्यात सध्या 6 फुटी कोल्हापुरी चप्पल चांगलीच गाजते आहे. ठाण्यातील एका कारागिराने तब्बल 6 फुटी कोल्हापुरी चप्पल स्वतःच्या हाताने तयार केली आहे. नवरात्रीच्या प्रारंभापासून ही चप्पल सगळ्यांना बघायला मिळणार असून या चपलेसोबत सेल्फी घेण्याची संधी देखील मिळणार आहे. ठाण्यातील अंकुश कारंडे यांनी बनवलेल्या या चपलेचा सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चपलेची ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये अशा चपला बहुधा राजकारण्यांच्याच पायात दिसतात. मात्र या चपला तरुणांमध्ये देखील आकर्षणाचा विषय ठरावा म्हणून ठाण्यातील टेंभीनाका परिसरात राहणाऱ्या अंकुश कारंडे यांनी तब्बल 6 फुटांची ही चप्पल तयार केली आहे. विशेष म्हणजे ही चप्पल त्यांनी अवघ्या 15 दिवसात तयार केली आहे. अंकुश यांचे
वडिलोपार्जित चप्पला तयार करण्याचं दुकान ठाणे शहरामध्ये आहे. एके दिवशी एवढी मोठी चप्पल बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मग कामाला सुरुवात केली आणि बघता बघता ही चप्पल त्यांनी साकारली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.